बातमीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर सध्या बोलणार नाही, 24 डिसेंबरला बोलणार असं मनोज जनांगे पाटील यांनी सांगितलंय. मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार ही अफवा असल्याचं मुख्यमंत्री बोलले होते, त्यावर जरांगेंनी बोलणं टाळलं. मात्र आपली सविस्तर भूमिका ही 24 डिसेंबरला आपण जाहीर करू असं जरांगेंनी स्पष्ट केलं. सभी मराठा समाज को कुणबी प्रमाणपत्र देंगे ऐसी जो अफवाहें या चर्चा जो शुरू थी, इसके लिए ये चर्चा ओबीसी समाज में शुरू थी, तो ओबीसी समाज के नेता भी मुझे मिले, उनके प्रतिनिधि भी मुझे मिले, और छगन भुजबल जी, उनके साथ भी हमारी बात, वो हमारे सहयोगी मंत्री है, और उनकी जो भी शंकाएं थी, वो जो भी संभ्रम था, पूरी तरह दूर हुआ है. नहीं तो 24ला बोलू. चोवीस डिसेंबरपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राजीनामा देईन असं धनंजय मुंडे म्हणाले होते असा दावा जरांगे पाटलांनी केला. यावरून आता धनंजय मुंडेंनी राजीनामा तयार ठेवावा असा टोला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी लगावलाय. तर काय बोलायचं ते जरांगेंच्या कानात बोललो वडेट्टीवार मध्ये कुठून आले असा पलटवार मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. लय कान बेकार असते रे बाबा तुमची, तुम्ही लय पक्का ऐकतात. हा ते चर्चा दरम्यान ते काय म्हणले होते की हे आपण आता लिहून घेतलंय सगळं, याप्रमाणे सगळं होणार, पहिली सही मी करतो, बच्चू भाऊ करते, आणि आम्ही सगळे त्याच्यावरती सह्या करतो. ते आपल्याला जे टाईम बॉन आणणार त्याच्यावरती 24 तारखेपर्यंत बी होईल, काळजी करू नका, नाही झालं तर मी राजीनामा देईन असं ते म्हणले होते. जरांगे पाटील म्हटले की धनंजय मुंडे म्हणाले होते की जे लिहून घेतलं तुमच्यापासून तसंच होणार नाही तर मी राजीनामा देईन. आता त्यांनी लिहून ठेवावा राजीनामा, तयार ठेवावा, सही पण करावी आणि ती ओरिजिनल करून ठेवावी. नाही आता मला एक लक्षात येत नाही की मी जर असं जरांगे पाटील साहेबांच्या कानात बोललो असेल तर ते कदाचित मला आणि जरांगे पाटील साहेबांनाच माहीत असेल. आता याच्यातून विरोधी पक्षनेत्यांचा कान कुठून घुसला हे मला काही कळालं नाही.